लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरू केलेली आहे। 2019 लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती हे दोन बाले किल्ले ढासळले होते। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये दोन्ही बाले किल्ले पुन्हा एकदा सर करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे। इतकंच नव्हे तर अमरावतीसाठी सुषमा अंधारेंचं नाव निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। बाले किल्ल्यांसाठी जोरदार मोर्चे बांधणी। छत्रपती संभाजीनगर मध्ये खैरे की दानवे, सुषमा अंधारे अमरावतीतून लढणार, नवे उमेदवार बाले किल्ले जिंकून देणार। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर गेल्या 3 दशकांपासून शिवसेनेचं वर्चस्व होतं, मात्र 2019 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा इम्तियाज जलील यांनी पराभव केला। जलील यांना मिळालेली वंचित बहुजन आघाडीची साथ आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी घेतलेली तब्बल 3.5 लाख मतं यामुळे चंद्रकांत खैरेंचा धक्कादायक पराभव झाला होता। त्या निवडणुकीत तर काँग्रेसच्या उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त झालं। पण आता छत्रपती संभाजीनगरचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी ठाकरे गट सज्ज झालाय। मात्र 2024 निवडणुकीत चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देणार की अंबादास दानवेंना, यावरून प्रचंड चुरस निर्माण झाली आहे। आमची तिथं ताकद आहे सगळ्या, जो संभाजीनगर लोकसभा क्षेत्र शिवसेनेनं 1989 पासून फक्त एकदा सोडून सगळ्या लोकसभा शिवसेनेनं जिंकलेल्या, म्हणून यावेळी शिवसेना जिंकेल याच्याविषयी आमच्या मनात काही शंका नाही आहे। छत्रपती संभाजीनगर प्रमाणेच अमरावती लोकसभा मतदारसंघही शिवसेनेचा बालेकिल्ला होता। 1996 ते 2019 पर्यंत 1998 अपवाद वगळता शिवसेनेनंच अमरावतीतील लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता। 2019 लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला। आता विद्यमान खासदार नवनीत राणा यांना त्यांच्याच मतदारसंघात गुंतवून ठेवण्याची खेळी ठाकरे गटानं केली आहे। ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंना अमरावतीतून मैदानात उतरवण्याची रणनीती असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। काहीही चर्चा ज्या आहे शेवटपर्यंत झालेली नाही। ह्या ज्या सगळ्या बाहेरच्या सगळ्या गोष्टी येतात त्याच्यावर विश्वास ठेवायचं काही कारण नाही। जोपर्यंत अधिकृत कोणी वक्तव्य करत नाही, अधिकृत वक्तव्य कोण करी, त्या पक्षाचा ज्येष्ठ नेता किंवा प्रवक्ता करी। छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीतला पराभव ठाकरे गटाच्या जिवारी लागला होता। 2019 निवडणुकीत भाजपसोबत युती असूनही शिवसेनेनं बाले किल्ले गमावले होते। आता शिवसेना आणि ठाकरे गट वेगळे झाले आहेत। अशा वेळी महाविकास आघाडीच्या सोबतीनं ठाकरे गट हे बाले किल्ले पुन्हा ताब्यात घेऊ शकेल का, हा प्रश्न निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।